शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे. शिवाजी पार्क वरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. ठाकरेंच्या निशाण्यावर कोण याकडे लक्ष लागलेलं आहे? शिवाजी पार्क वर शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे. शिवाजी पार्क वर देखील शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे. एकीकडे आझाद मैदानावर शिंदे गटाचा तर दुसरीकडे शिवाजी पार्क या ठिकाणी ठाकरे गटाचा मेळावा आहे. दरम्यान या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे. शिवाजी पार्कवर शिवसैनिक जमायला आता सुरुवात झालेली आहे. संध्याकाळी 7 वाजता उद्धव ठाकरे या मेळाव्याला संबोधित करतील. त्याआधी राज्यभरातून शिवसैनिक इथं दाखल होणार आहेत. ठाकरे गटाचा हा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा आज शिवतीर्थ इथं होणार आहे. धाराशिव भागातून अनेक शिवसैनिक जे आहेत ते आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत खासदार आणि आमदार दोघंही आहेत. आपण खासदारांशी बातचीत करूया. काय सांगाल मोठ्या संख्येने तुमच्यासोबत शिवसैनिक जे आहेत ते धाराशिवहून शिवतीर्थावरी आहेत, कशा प्रकारची भावना आहे शिवसैनिकांमध्ये आणि तुमच्या मनात? मोदींचा राजकीय जन्म होण्याच्या पूर्वीपासून हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा धाराशिव जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामधील लोक ज्या पद्धतीनं हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी सामान्य कुटुंबातली अतिसामान्य माणसं, म्हणजे कोण पानाची टपरी चालवतंय, कोण पॅसेंजरची जीप चालवतंय, अशा अतिशय सामान्य कुटुंबातल्या सामान्य माणसाला आमदार खासदार आणि मंत्री करायचं काम राज्यात देशात जर सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या पक्षानं केलं असेल तर ते हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं केलं. मला वाटतंय हीच सामान्यप्रती असलेली बाळासाहेबांची जी श्रद्धा होती तीच श्रद्धा तीच निष्ठा सामान्य माणूस बाळासाहेबांच्या प्रती कायमस्वरूपी व्यक्त होत असतो. आज बाळासाहेबांच्या पाठीमागं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर ही सर्व निष्ठावंत शिवसैनिक मंडळी ठामपणे उभा आहेत. जरी मोठी मोठी माणसं फुटली असतील तरी सामान्य माणूस फुटलेला नाही, कुठेही गेलेला नाही, तो सक्षमपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमागं उभा आहे. आणि आपल्या माहितीसाठी आम्हीसुद्धा ज्या पक्षांनी ज्या पक्षप्रमुखांनी आम्हाला आमदार केलं खासदार केलं त्या पक्षाशी ज्या पक्षाच्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवली त्या पक्षाला ज्या ज्या लोकांनी मतदान टाकलं त्या कुठल्याही मतदाराशी बेमाडी गद्दारी न करता आम्ही अतिशय निष्ठेनं आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. आमदार आपल्या सोबत आहे धाराशिव जिल्ह्यातील. काय सांगाल तुम्ही, मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक जे आहेत ते इथे देखील जमा होणार आहेत, मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सांगितलं जाते की खरी निष्ठावंतांचा दसरा मेळावा जो आहे तो आमचा आहे, मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ते आझाद मैदानावरती जमा होते. या ठिकाणी आलेल्या शिवसैनिकांची तुम्ही कुठल्याही शिवसैनिकाची तुम्ही मुलाखत घेऊन रॅन्डमली घ्या आणि त्यांना विचारा की तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलात, शिवसैनिक म्हणून किती दिवसापासून काम करता, आणि त्याही ठिकाणी जाऊन तुम्ही जे लोक आलेले आहेत म्हणजे भाड्याने जमवलेली गर्दी आहे त्यांचे तुम्ही मुलाखत घ्या. मग त्या ठिकाणी कळेल की तुम्हाला निष्ठावंत खरे कुठल्या ठिकाणी आहेत. आपण बघतो आहे की संध्याकाळी अजून 5-6 तास आहेत या मेळाव्याला, तरी शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी कुठलेही आपल्या आपल्या घरच्या भाकरी घेऊन ही लोकं आज या ठिकाणी निष्ठेचं प्रदर्शन करण्यासाठी, आपली निष्ठा मातोश्रीची आहे, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी झालेली आहे. आणि त्या ठिकाणी जी गर्दी आहे ती भाडोत्री